जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महाबळेश्वर येथील पोलीस मैदानावर भरवण्यात आलेल्या महाबळेश्वर सौंदर्य स्पर्धेमध्ये मिस महाबळेश्वर म्हणून प्रियंका काळे आणि मिसेस महाबळेश्वर म्हणून वर्षा पार्टे यांचा प्रथम क्रमांक आला. महाबळेश्वर सौंदर्य स्पर्धेच्या रंगतदार माहोलमुळे महिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. शहरातील विविध वयोगटातील महिलांनी महाबळेश्वर शहराच्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला असताना अभिनेत्री अक्षया देवधर यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेला चार चांद लावणारी होती. महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांनी लावलेली हजेरी महिलांना आनंद देऊन गेली. स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरणारी डॉक्टर श्रद्धा बोनकर यांनी महिलांच्या आरोग्याची काळजी घेणारी अद्ययावत लशीची नोंदणी केली. वय 8 ते 20 पर्यंत महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्याकरता नवीन HPV लशीच्या नोंदणीचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. मिस प्रियंका काळे आणि मिसेस वर्षा पार्टे यांनी समाजामध्ये स्त्री पुरुष समानता आणि दैनंदिन जीवनामध्ये सोशल मीडियाचा अतिरेक वापर किती घातकीय याचं विवेचन करणारी समर्पक उत्तर दिले. भांगडिया यांनी सादर केलेली मिमिक्री पोट धरून हसवणारी होती. प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिनाचं औचित्य साधून महाबळेश्वर शहरात सौंदर्य स्पर्धेचं आयोजन झालं. सो सगळ्यात आधी तर महाबळेश्वर मध्ये एक आपुलकी जाणवली, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. पहिल्यांदाच आज महाबळेश्वर मध्ये कामासाठी आलीये. अदरवाईज महाबळेश्वर मध्ये फिरायला ऑफकोर्स सगळेच येतात डेस्टिनेशन म्हणून, पण आज कामासाठी आलीये आणि त्यात सुद्धा महाबळेश्वर मध्ये महिलांचं इतकं मोठं टॅलेंट आहे हे आता तुम्हाला सगळ्यांना बघून पुन्हा एकदा जाणवते. तर मला असं वाटतं याच वर्षी नाही, प्रत्येक वर्षी हा महिलांसाठीचा उत्सव तुम्ही साजरा करावात वुमन्स डे निमित्त असं मला वाटतंय. आणि मी वुमन्स डे निमित्त असं नाही, मी कायमच असं म्हणते की महिलांचे शत्रू कोण असतील तर त्या महिलाच असतात कायम. कारण एका महिलेच्या मागे दुसरी महिला तिच्याबद्दल जर का वाईट बोलत असेल किंवा टोमणे मारत असेल तर ते सगळ्यात आधी आपण सगळ्यांनी सोडलं पाहिजे. एकमेकांना आपण जास्तीत जास्त सपोर्ट केला पाहिजे. जास्तीत जास्त एकमेकांना आपण एकमेकींना सपोर्ट केला तर पूर्ण जग आपल्याला सपोर्ट करेल असं मला कायमच वाटतं. त्यामुळे या महिला दिनानिमित्त आपण एवढं तरी पाळायचा प्रयत्न करूया असं मी सांगेन. आणि थँक्यू सो मच. आणि आज बंड्या यांना भेटून मला खूप आनंद झालाय, कारण मी त्यांचा कार्यक्रम कायम ऐकत असते.